बाळापूर तालुक्यातील सुरळ बुद्रुक येथील अल्पभूधारक शेतकरी सदानंद गुलाबराव नावकार वय अंदाजे 37 वर्ष हे दिनांक 15 मे रोजी गाव शिवारातील तलावात पोहण्यासाठी गेले होते। दरम्यान पोहत असताना अंदाज न आल्याने गाळात फसून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दुसऱ्या दिवशी सकाळी उघडकीस आली। तत्पूर्वी या घटनेची माहिती गावात मिळताच काही तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु मोठ्या प्रमाणात असलेल्या गाळामुळे अडथळे येत होते। तसेच अंदुरा येथील मच्छीमारांनी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, परंतु प्रयत्न निष्फळ ठरले। अखेर 16 मेच्या सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला। मृतकाच्या पश्चात पत्नी आणि 2 मुलं असा परिवार असून या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे। दरम्यान उरळ पोलिसांनी पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आले आहे। या प्रकरणी अधिक तपास उरळ ठाणेदार अनंत वडतकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार करीत आहेत। MCN न्यूज करिता काजी मेहंदी हसन, बाळापूर, हातरुण।